आजकाल अचानक कधीही हृदयविकाराच्या घटना घडताना दिसत आहेत. जिम करताना, मैदानात खेळ खेळत असताना, इतकेच नाही तर डान्स करत असताना देखील अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये बरेच जण हे कमी वयाचे देखील आहेत. त्यामुळे मैदानात खेळ खेळताना हृदयविकाराचा झटका येऊ नये यासाठी घ्यायची काळजी याबाबत कोल्हापूरचे हृदयरोगतज्ञ डॉक्टर अक्षय बाफना यांनी माहिती दिली आहे. सगळ्यात समजणं गरजेचं आहे की नो डाऊट हृदयाचा विकार म्हणजे अटॅकाचं प्रमाण अलीकडे जास्त वाढण्यात पण आलेलं आहे. खास कर कोविडच्या नंतर हे आपल्याला जास्तच बघण्यात येत आहे. त्याचे बहुसंख्य कारण भरपूर आहे, कारण रक्ताची गाठी वगैरे निर्माण होण्याची शक्यता जास्त प्रमाणात वाढण्यात येत आहे. पण तसंच काही त्याच्यामध्ये जेनेटिक आजार पण आपल्याला असतो, जसं की हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी नावाची एक असते ज्याच्यामध्ये हृदयाची स्नायू खूपच जास्त प्रमाणे वाढून जाते. हे एक जेनेटिक प्रकार आहे. पण धावपळ केल्यानंतर ह्या जेनेटिकचा असर हृदयावर जास्त ताण पडून एकाएकी हृदयविकाराने मृत्यूही असू शकते. तसंच काही अजून प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात, पण ह्यात अत्यंत इम्पॉर्टंट समजणं आहे की एकाएकीच एक्सरसाइज मध्ये जाणं हे अत्यंत चुकीची गोष्ट असते. खरं तर हृदयविकाराच्या घटना वाढण्याची कारणे भरपूर आहेत, पण या घटना आपण रोखू शकतो. हृदयविकाराच्या बाबतीत आपण नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत देखील डॉक्टरांनी सांगितलंय. जर आपल्याला काही एक्सरसाइज मध्ये पार्टिसिपेट करायचंय, जसं मॅरेथॉन मध्ये आपल्याला सहभाग व्हायचाय, किंवा जास्त जिम मध्ये आपल्याला जाऊन एक्सरसाइज करायची असेल, किंवा एकदम हाय इंटेन्सिटी फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला काही इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मध्ये, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपल्या शरीराच्या बद्दलची माहिती तुम्ही करून घ्या. एक योग्य डॉक्टरांकडून, एका कार्डिओलॉजिस्ट कडून जाऊन आपल्या हृदयाच्या बद्दलची माहिती करून घ्या की हा हृदय फिट आहे का हे असल्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी किंवा भाग घेण्यासाठी. लगेच माझा मित्र मॅरेथॉनला रन करतोय किंवा तू सहभाग होते, चल बाबा मी पण हू, तो आयर्न मॅन झाला तर मीही आयर्न मॅन हू, ह्यासाठी करण्यासाठी तुम्हाला बॉडीला हळूहळू ट्रेन करायला लागतो. पण तुम्ही एकदमच ह्याच्यामध्ये जंप केला तर हे आउट ऑफ स्ट्रेच लिमिट होऊन हृदयविकाराचा झटका बसून एकाएकी मृत्यू होण्याची पण शक्यता असू शकते. म्हणून ह्या असल्या ऍक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट होण्याच्या अगोदर तुम्ही एक सिम्पल से टेस्टिंग, जसं की छातीची पट्टी आहे, इको आहे आणि ट्रेडमिल टेस्ट आहे, हे पट्ट्यावर धावण्याची तपासणी आहे, ह्यामधून आपल्याला आपली हृदयाची कॅपॅसिटी की तो किती झेपू शकतो हे माहिती करूनच आपण असल्या गोष्टीमध्ये सहभागी होणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच हायड्रेशन ठेवणं अत्यंत महत्वाचं असतो, म्हणजे पाण्याचं योग्य प्रमाण घेणं अत्यंत महत्वाचं असतो. आपल्या वजनाप्रमाणे जितकं आहे, जर तुमचं हृदयाची पंपिंग फंक्शन नॉर्मल आहे, म्हणजे 60% नॉर्मल आहे, तर त्याच्यामध्ये साधारणपणे जर तुमचा 70 किलो वजन आहे तर साधारणपणे तुम्ही 3.5 ते 4 लिटर पाणी दिवसाला जास्तीत जास्त घेऊ शकता. पण तेच हृदयाची कमतरता आहे, हृदय काय कारणामुळे वीक आहे, तर पाण्याची क्षमता जेवढी आहे त्याला निम्मे प्रमाणे तुम्हाला वापरायला लागणार आहे. म्हणून हे हायड्रेशन योग्य असणं हा पण एक इम्पॉर्टंट मुद्दा असतो. तसंच स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये जिथेही तुम्ही पार्टिसिपेट करताय आणि आपल्या ट्रेनरला हे अत्यंत महत्वाचं समजून देणं गरजेचं आहे की तुमच्या बॉडीची लिमिटेशन्स किती आहे. मला लगेच वेट कमी करायचं आहे, मला लगेच बॉडी करायचं, मला सिक्स पॅक्स करायचं आहे, या नादातून तुम्ही ट्रेनरलाही प्रेशराइज करू शकता आणि त्यामध्ये आपल्या लिमिट्स एक्सटेंड होऊ शकतो, जेणेकरून हृदयावर ब्लड प्रेशरचा हे सगळं ताणतणावच्या मुळे एकाएकी हृदय फेल होऊन मृत्यू होण्याची पण शक्यता असू शकते. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की सप्लिमेंट्स बद्दल पण हे महत्वाचं आहे की आपण काय सप्लिमेंट्स घेतो ह्याच्याबद्दल आपल्या योग्य डॉक्टरांकडून त्याच्या निर्देशाखालीच ह्या सप्लिमेंट्सचं सेवन करणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण सप्लिमेंट्सच्या मुळे पण एक्सेस प्रमाणे काही तुम्ही कन्झ्युम केला किंवा तुम्ही केला तर तेही हानिकारक असू शकतो तुमच्यासाठी. आणि लास्टली सगळ्यात लक्षात ठेवा, आपण हे आरोग्य, आपलं हृदय, आपली काळजी आपण स्वतः ठेवले तर असले प्रकारचे आपण त्रास किंवा एकाएकी मृत्यू होण्याची कारण जे कमी वयामध्ये बघायला भेटलं आपण हे टाळू शकतो. लोकलेटिनसाठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.